ठिकाणी राजकीय मंत्र्यांनी पुढाऱ्यांनी खासदारांनी बऱ्याच वेळा बोलवलं. शाहू महाराज ज्यांनी वाचले त्या व्यासपीठावर मी येणार म्हणून सांगितलं, ठणकावून सांगितलं, माफी मागून सांगितलं, माफ करा म्हटलं. मला सत्कार नकोय, मला गौरव नकोय, मला नाव माझं माझे शाहू प्रेमी नेतील, माझे वाचक नेतील, माझे साहित्य प्रेमी नेतील. शाहू महाराज वाचलेत का? तुम्हीच मला तिथं गेल्यानंतर हे असं असं लिहिलंय बोलू का, एवढं चालेल का विचारणार, मग काय त्याचा उपयोग? ही जडणघडण नाही. सामाजिक जबाबदारीचं भान हे विद्यार्थी दशेत प्राप्त होण्यासाठी, मी विद्यार्थी दशेत घडलेलं आहे म्हणून सांगतोय, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. अगदी झाडाची सावली फिरत असा माझा वर्ग फिरायचा. वर्गच नाही, भीती नाही, छत नाही, काही नाही. त्या झाडाखाली शेरड सुद्धा बांधलेली असायची, गाय सुद्धा बांधलेली असायची. विचार लेंडे आणि विष्ठा लघवी म्हणा सगळं काही पडलेलं असायचं, आणि झाडाची सावली फिरत तसं आम्ही त्या माळावर फिरायचं. चला येऊ का तिकडं जा, असे आमचे गुरुजी सांगायचे, मास्तर सांगायचे, मास्तर म्हणायचे काळात. अशा अवस्थेत मी वाटलेलं आहे. आणि शहरात आल्यानंतर वाटल्यांची बंदीच्या ठिकाणी गेल्यानंतर मी गावढळ गावढळच म्हणा, मला त्याचा कमीपणा वाटत नाही. गावढळ म्हणून उच्चार केलेल्या काही मुलांनी काही शिक्षकांनी माझ्याकडे पाहिल्यानंतर मी उपेक्षित राहिलो. पण एका शिक्षकानं माझ्याकडे नजर टाकली, एका वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं. माझा आवाज केवळ त्यांनी ऐकलेला होता, भाषण करायला तू योग्य असतो. 400 विद्यार्थ्यात माझी निवड त्यांनी केली. प्राचार्यांनी सुद्धा सांगितलं माझी मुलगी कुठं कमी पडते. नाही सर, मुलगीला तुमच्या घेणारच आहे, पण एक विद्यार्थी आणखीन शाळेतनं तीन विद्यार्थ्यांची नावं द्यायच्या, निदान दोन तरी पाठवूया म्हणून ह्या विद्यार्थ्यांना कधी केले भाषण त्यांना? नाही केले. पहिल्यांदाच त्याला मी उभा केलाय. ऐकलं का तुम्ही? ऐकलंय मी सर, तयार करा. पाकाजवळ उभं राहून सुद्धा मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असताना सुद्धा देता येत नव्हतं, मी थरथर कापत होतो. अशा विद्यार्थ्याला एका शिवाजी भोसलेच त्या शिक्षकाचं नाव, आणि त्या शिक्षकानं मला उभं केलं. तालुका पातळी नाही, राज्य पातळी, देश पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळीवर उत्कृष्ट स्पर्धेत पारितोषिक मिळवली आणि त्या शिक्षकानं मला घडवलं. ते शिक्षकांचं देणं आहे, मी त्या शिक्षकाला अजूनही विसरत नाही. माझ्या ऑफिसमध्ये आत्ता जरी आले तर ऑफिसमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांचे पायाला स्पर्श करून मी नमस्कार करतो, वंदन करतो. एवढं फिटता फिटत नाही त्या माणसाचं. ह्या शिक्षकाला गेली 34 वर्ष मी लक्षात ठेवलेलं आहे, कधीही विसरत नाही. मी माझ्या मुलांना सांगतो, जिथं जाईल त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगतो, हे शिक्षकाचं तेवढं मोठं ऋण आहे. हे विद्यार्थी दशेत मला घडवण्याचं काम शिक्षकांना केल्यामुळं शिक्षकांची जबाबदारी मी तुम्हाला मगाशी सांगितली. आणि विद्यार्थी दशेत का शाहू महाराज पोहोचले पाहिजेत हे आपण ओळखलेलं आहे, ते निश्चितपणे आपण पुढे नेलं पाहिजे. काय दीपस्तंभासारखं काही आहे म्हटलं मी मगाशी. शाहू महाराज गेले त्या वेळेला केसी ठाकरेंनी सांगितलं होतं की सर्च लाईट विझला. येस अग्रीड, सर्च लाईट विझला. केसी ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे सर्च लाईट विझलेला होता, परंतु शाहू महाराजांच्या देहाच्या रूपाने सर्च लाईट विझलेला होता, कार्य कर्तृत्वाच्या रूपाने विझलेला नव्हता. तो सर्च लाईट अजूनही प्रज्वलित आहे, मशाली सारखा आहे, क्रांतीची मशाल आहे. आणि ह्या क्रांतीच्या मशालीला आपण खेळून आणखीन मन प्रज्वलित करायची आहे, मन घडवायची आहे, समाज मन घडवायचं आहे, आणि याच्यासाठी ही मशाली घेऊन आपण धावायचं. म्हणून मी म्हटलं की सर्च लाईट दिसलेलं नाही, शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्च लाईट आपण हातात घेऊन विचार, क्रांतिकारी विचार आपण घेऊन समाज घडवण्यासाठी धावलं पाहिजे, झटलं पाहिजे. ज्या कर्मवीरांनी पायात पायतान म्हणत होते त्याला ते पायतान न घालता खांद्यावर विद्यार्थी आणून घडवले, पीजी पाटलांसारखे, बॅरिस्टर पीजी पाटलांसारखे. तेवढी तळमळ शिक्षकांच्यात निर्माण झाली पाहिजे, तेवढीच तळमळ विद्यार्थ्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. आणि त्या अर्थानं जसे शाहू महाराजांच्या प्रेरणेनं कर्मवीरांसारखे, कर्मवीरांच्या प्रेरणेनं बॅरिस्टर पीजी पाटील सरांसारखे विद्यार्थी घडले, असे विद्यार्थी देशाचं, या महामानवांचं आणि एकूणच समाजाचं नाव उंचावतील, पुढे नेतील अशी पिढी घडावी. एवढे विचार मी या निमित्ताने व्यक्त करतो. सोलापुरात होतो, तिथला एक अनुभव सांगतो. खऱ्या अर्थाने सांगतो, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं सामर्थ्य शाहू महाराजांच्या विचारात आहे. सगळ्या समाजाला
आणि सामाजिक दृष्टिकोन जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा केवळ दुसऱ्या कुठल्याही समाजाला दूषण न देता शाहू महाराजांचे विचार पुढे नेले पाहिजे. शाहू महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर एक लक्षात घ्या, कुणाचाही द्वेष केलेला नाही त्यांनी, कुठल्या जातीचा तर नाहीच नाही. हे करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे कोणत्या जातीच्या लोकांना, कोणत्या जातीच्या लोकांच्या प्रवृत्तीला, प्रवृत्तीला बोला, प्रवृत्तीला बोला, परंतु जातीला बोलू नका, धर्माला बोलू नका, नाहीतर मग शाहू महाराज आपण ओळखले नाही असं होईल. आणि मग धर्म आणि जात विसरायला लावणारे हे विचार शाहू महाराजांचे आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली, संयोजकांचे मी अत्यंत आभार मानतो, सरांचे मी ऋण मानतो आहे, मी कृतज्ञता व्यक्त करतो, आई साहेबांनी माझं नाव सुचवलं सहलेखक म्हणून, त्यांच्याविषयी मी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो आणि शाहू प्रेमींना मी तुम्हाला पुन्हा एकदा अभिवादन करतो. जय हिंद, जय शाहू. धन्यवाद सर. 20 मार्च 1920